आता पाहूयात इयत्ता सातवीची सराव चाचणी क्रमांक दोन चारने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही तीन अंकी तीन संख्या लिहायच्या आहेत कोणत्याही तीन संख्या तुम्ही लिहू शकता तर यासाठी आपल्याला चारची विभाज्यतेची कसोटी आली पाहिजे चारची विभाज्यतेची कसोटी काय सांगते आपल्याला की शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला तर मग सर्व संख्येला चारने भाग जातो मग तुम्हाला काय करायचं आहे चारने भाग जाणाऱ्या दोन अंक कुठली संख्या घ्यायची आपण मारा घेतलं इथं चोवीस घेतलेला आहे छत्तीस घेतलेला आहे माग तुम्ही कुठलाही अंक लिहिला तरी त्या अंकाचा आपल्या त्याच्यावर काही फरक पडत नाही या सर्व संख्यांना चारने भाग जातोच पुढचं वजा बाकी आहे दशांशाची मांडून दिलेले आहे फक्त सोडवायचे दोन मधून शून्य गेले दोन उरले एक मधून एक गेला शून्य उरले दोन मधून चार जात नाहीत हातचा घेतला बारा झाले बारामधून चार गेले आठ उरले हा दशांश पाच मधला एक गेल्यामुळे उरले ते चार चार मधून तीन गेले एक उरले आणि आठला आठ हे झालं आपलं उत्तर इथं दशांशचा गुणाकार आहे करून घ्या नवसत्त त्रेसष्ट हातचे आले सहा नऊ एक नऊ नऊ आणि सहा पंधरा हातचाला एक नवीस की चोपन्न चोपन्न आणि एक पंचावन्न हे अधिक हे सात्रिक एकवीस हातचे आले दोन हे तीन एक तीन तीन आणि दोन पाच आणि तीन सख अठरा करा बरं बेरीज तीन पाच आणि एक सहा पाचन पाच दहा शिला शून्य हातचाला एक पाचन आठ तेरा तेरा एक चौदा हात चाला एक, एक आणि एक दोन इथं किती अंक होते दोन इथं किती अंक आहेत एक तर गुणाकारामध्ये काय होत असतं त्या दशांशाच्या दशांशाची बेरीज होत असते ते दोन अंक खालच्याचा एक अंक म्हणजे याचा अर्थ किती अंक सोडून आपल्याला दशांशनं द्यायचा आहे तीन अंक सोडून द्या मग उजवीकडून डावीकडे तीन अंक सोडून एक दोन तीन म्हणजे उत्तर काय आलेलं आहे चोवीस दशांश शून्य सहा तीन त्यानंतर पुढचा आहे भागाकार पाचने याला भागायचा आहे भागून घ्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा सात मधून पाच गेले दोन उरले वर जे पाच खाली घेतले झाले पंचवीस पाच चा पडा पंचवीस पर्यंत म्हणायचा आहे पाचा पाचा पंचवीस पाच मधून पाच गेले शून्य उरले दोन मधून दोन गेले शून्य उरले म्हणजे उत्तर आलेलं आहे पस्तीस पण चिन्ह राहिलेलं आहे तर भाज्याला दशांश चिन्ह आहे भाजकाला नाही मग भाज्याचे किती दशांश दशांशनचा पुढे अंक आहे ती एक तर उजवीकडून डावीकडे एक अंक सोडून द्या आपलं उत्तर येऊन जाईल पुढचा आहे विजयकडे वीस किलोग्रॅम ज्वारी आहे तो विजय जो आहे तो विजयकडे काय आहे ज्वारी दिलेली आहे किती आहे ज्वारी त्याच्याकडे बरं वीस किलोग्रॅम आहे वीस किलोग्रॅम त्यानंतर तीस किलोग्रॅम गहू आहेत गहू सुद्धा आहेत त्याच्याकडं किती आहेत गहू तीस किलोग्राम गहू आहेत आपल्याला काय विचारलं लक्ष देऊन वाचा सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरावायचे आहे प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे तर जास्तीत जास्त धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल म्हणजे किती धान्य आपल्याला भरता येईल जास्तीत जास्त विचारलेलं आहे तर जास्तीत जास्त म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्या गणितामध्ये की आपल्याला इथं काय काढावं लागणार दोघांचा मसावी काढावा लागणार आहे तर काढून घ्या मसावी मसावी काढण्यासाठी दोन पद्धती असतात एक उभी मांडणी आणि एक आडवी मांडणी म्हणजे तुम्ही अवयव पद्धतीने काढू शकता वीस ला कशाने भाग बसतो दोन ने भाग बसतो दोन लाख किती गुणले की वीस येतं दहा गुणल्यास बरोबरला बरोबर दोन ला दोन गुणवले दहा ला कितीने भाग बसतो दोन ने दोन लाख किती गुणले की दहा येतं पाचने गुणल्यास आता, ले 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 आता हे सर्व काय आहेत मूळ अवयव आलेले आहेत म्हणजे मूळ संख्यात आलेले आहेत आता त्यानंतर घावाचं काढून घेऊया एकक स्थानी शून्य आहे म्हणजे याला सुद्धा दोन भाग बसतो दोनने भाग घाला काय आलेला आहे बघा पंधरा आलेला आहे बरोबरला बरोबर दोनला दोन गुणवले पंधराला कशाने भाग बसतो तीनने भाग बसतो तीनापाचे पंधरा हेही आता मूळ अवयव आलेले आहेत मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे म्हणजे जास्तीत जास्त पिशव्या धान्य काढायचं आहे तर याच्यामध्ये जे सारखे आहेत दोघांमध्ये त्यांना गोल करून घ्यायचं इथला एक दोन इथला एक दोन हे दोन गुणवले इथं दोन आहे इथं दोन का आता नाही इथं तीन आहे इथं तीन का आता नाही पण इथं पाच आहे इथं सुद्धा पाच आहे म्हणजे हे पाच एक दोघातलं घेतलं बेपनचे दहा म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त किती धान्य पिशीमध्ये भरता येईल दहा किलोग्राम धान्य पिशीमध्ये भरता येईल सीमा जवळ चोवीस वह्या व वीस पुस्तके आहेत तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर किती तर आता गुणोत्तर आहे म्हणजे कोणाचं कोणाचं गुणोत्तर काढायचं आहे वयाच आणि वह्याचं गुणोत्तर कोणाशी काढायचं आहे पुस्तकांशी काढायचं आहे ही वह्या आणि हे पुस्तके किती वह्या आहेत बरं चोवीस किती पुस्तके आहेत वीस तोंडीही काढू शकतो पण आपल्याला करायचं आहे आता गुणोत्तर काढायचं म्हणजे काय करायचं असतं दोघांना अशा समान अंकाने भाग घालायचा की म्हणजे मोठ्यात मोठ्या समान अंकाने भाग घालायचा दोघांनाही भाग जावा अशी मोठ्यात मोठी समान संख्या शोधायची आहे तर या दोघांनाही भाग जाणारी संख्या दोन पण आहे पण यांना अजून चारने सुद्धा भाग जातो चारपेक्षा कुठल्याही मोठ्या संख्येने दोघांनाही भाग जात नाही हे चार सख्ख चोवीस हे चारा पंचे वीस म्हणजे काय आलेलं गुणोत्तर सहा छेद पाच ते गुणोत्तर आपण कशा स्वरूपात मांडू शकतो हे सहा जसे पाच म्हणजे आपलं उत्तर मिळेल रामूकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यावर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर रामूकडे एकूण किती मेंढ्या होत्या तर बघा काही मेंढ्या होत्या काही म्हणजे आपल्याला काही माहिती नाही मग आपण काय करूया रामू कोण आहे ना त्या रामूकडे आपण एक कुठलंही अक्षर तुम्ही प्रमाण मानू शकता हो रामूकडे आपण काय करूया वाय मेंढ्या होत्या वाय माना एम माना झेड माना ए बी काय तुम्हाला मानता येईल तुम्ही मानू शकता रामूकडे किती मेंढ्या होत्या वाय मेंढ्या होत्या हे रामूकडे वाय मेंढ्या होत्या मग काय झालं बरं हे वाय असंच मांडूया वाय बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्या विकल्या म्हणजे काय झालं बरं रामोकडच्या मेंढ्या कमी झाल्या हे रामोकडच्या मेंढ्या कमी झाल्या हे बरोबर आता काय उरलं बघा विकल्यावर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे चौतीस विकून सुद्धा एकशे शहात्तर शिल्लक राहिलेले आहेत मग आता काय करायचं आहे यांच्यामध्ये तर वजाबाकी आहे अक्षराची आणि अंक म्हणजे अंक अक्षराची आणि अंकाची तर काही वजाबाकी होत नाही मग काय करायचं आहे तर हे वजा जे आहे ते वजा आपण बरोबरच्या पुढे घेऊ शकतो कसं घ्यायचं आहे तर वायला वाय वजा चौतीसला वजा चौतीस हे बरोबरला बरोबर एकशे शहात्तरला एकशे शहात्तर वजा चौतीस आहे बरोबरच्या पुढं गेलं की काय होणार आहे अधिक चौतीस होणार आहे इकडंच अधिक चौतीस झाले तर इकडं सुद्धा काय होणार आहेत अधिक चौतीस होणार आहेत वजा अधिक दोन विरुद्ध क्रिया आल्या विरुद्ध क्रिया आले की वजा बाकी होते चौतीस मधून चौतीस गेले शून्य उरले मग शून्यकालीत ने आपण राहिलं फक्त वाय यांची बेरीज आहे सहा आणि चार दहा हातचाला एक सात आणि तीन, तीन दहा आणि हातचा सहा आणि चार दहा हातचाला एक सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा हातचा एक एक आणि एक दोन म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे एकूण किती मेंढ्या झालेल्या आहेत दोनशे दहा मेंढ्या म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गणितामध्ये आपल्याला एखादा संख्या दिली नसेल तर त्या बदल्यात आपण काय करू शकतो एखादा अक्षर प्रमाण मानून सोडू शकतो हा होता इयत्ता सातवीचा सर्व चाचणी क्रमांक दोन आता पाहूयात इयत्ता आठवी रिकाम्या जागा भरायच्या आहेत अर्धवर्तुळातील कंसाचे माप किती असते तर अर्धवर्तुळातील कंसाचे माप किती असते एकशे ऐंशी अंश असते रास बरोबर मुद्दल अधिक तर रास बरोबर मुद्दल अधिक काय सूत्र असतं बरं व्याज सूत्र असतं दोन एक अधिक तीन वा ही टिंबटिंब पद राशी आहे जर फक्त असंच आलं असतं तर ती एक पदी झाली असती दोन चिन्ह आले असते तर ती त्रिपदी झाली असती दोघांच्या मध्ये एकच चिन्ह आलेलं आहे हे एक पद आणि हे एक पद असे दोन पद झालेले आहेत दोन पदाला आपण काय म्हणतो द्विपदी म्हणतो किंवा द्विपद म्हणतो एचा यम वाघात गुणले एचा यन वाघात म्हणजे हा घातांक आहे गुणाकारा चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह असेल आणि जर छेद सारखा असेल तर आपण अंशाची काय करत असतो बेरीज करत असतो म्हणजे यम अधिक यन दररोज दहा पाने वाचली तर एक पुस्तक पंधरा दिवसात वाचून संपते जर त्याच पुस्तकाची दररोज पंधरा पाने वाचली तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून संपते हे टिंबटिंब प्रमाणाचे उदाहरण आहे तर आता हे सम प्रमाणाचं उदाहरण आहे का विषम प्रमाणाचं उदाहरण आहे म्हणजे व्यस्त प्रमाणाचं ते आपल्याला आलं पाहिजे तर काय झाले आपल्या गणितामध्ये दहा पाने दररोज वाचली तर पंधरा दिवसात संपत पंधरा पाने वाचली म्हणजे दहा पानं वाचली तर पंधरा दिवसात मग पंधरा पाने वाचली तर कमीच दिवस संपणार आहे कमीच दिवसात संपणार आहे म्हणजे एक वाढत आहे आणि एक कमी होत आहे म्हणजे याचा अर्थ हे कशाचं उदाहरण आहे आपल्या गणितात व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे पुढचं आहे वजा दहा छेद अकरा भागिले वजा अकरा छेद दहा तर अशा गणितामध्ये काय करायचं आहे वजा दहाला वजा दहा छेदस्थानी अकराला अकरा भागाकाराच्याऐवजी गुणाकार झालेला आहे छेद जो आहे तो अंश आहे आणि अंश जो आहे तो छेद झालेला आहे फक्त एवढाच फरक की वजाचं चिन्ह छेदाला देता येत नाही ते अंशालाच राहणार आहे दहा गुणवले दहा केलं शंभर आलं अकरा गुणवले अकरा केलं एकशे एकवीस आलं हे वजा वजा आहे तर हे जाणार आहे अधिक अधिक चिन्ह द्यायची काही गरज नाही हे झालं आपलं उत्तर पुढचं बघा एका शेताची खुरपणी करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर तेच काम पूर्ण करण्यासाठी सहा मजुरांना किती दिवस लागतील तर मांडून घ्या आपल्याला काय झालेलं आहे मजूर दिलेले आहेत आणि त्यांचे कामांचे दिवस दिलेले आहेत काय बरं म्हणतात पाच मजूर आहेत पाच मजुरांना किती दिवस लागत आहेत बारा मजूर तर तेच काम पूर्ण करायला सहा मजुरांना किती दिवस लागतील हे सहा मजुरांना किती दिवस एक मजूर वाढलेला आहे म्हणजे कामाचे दिवस जे आहेत ते काय होणार आहेत कमी होणार आहेत कमी होणार आहेत म्हणजे कशाचं उदाहरण आहे हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे इथं आपण प्रमाण सुद्धा मानू शकतो यक्स जर व्यस्त प्रमाणाचं उदाहरण असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे जे काय आपल्याला मजूर आणि दिवस दिलेले आहेत सुरुवातीचे त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि नंतरचे जे दिवस आहेत त्याने फक्त भागून घ्यायचं आहे सहा एक सहा सहा दुनी बारा राहिलं पाच गुणले दोन करा पाच दुनी दहा म्हणजे याचा अर्थ त्या सहा मजुरांना किती दिवस लागणार आहेत दहा दिवस लागणार आहेत पुढचं आहे एक हजार सातशे रुपयांचे दसादसे दहा दराने दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल तर आपल्याला इथं एक हजार सातशे रुपये दिलेला आहे एक हजार सातशे आपल्या गणितामध्ये काय आहे मग मुद्दल आहे बरोबर त्यानंतर दर दिलेला आहे किती आहे दर दहा त्यानंतर कालावधी म्हणजे मुदत दिलेली आहे किती आहे दोन वर्ष सरळ व्याज विचारले मांडून घ्या सरळ व्याज बरोबर काय सूत्र असतं बर हे मुद्दल त्यानंतर गुणवले दर गुणूले मुदत किंवा कालावधी आणि भागिले शंभर बरोबरला बरोबर मुद्दल आहे एक हजार सातशे गुणवले दर आहे दहा गुणवले मुदत आहे दोन हे भागिले शंभर इथले दोन शून्य आणि इथले दोन शून्य भागाकारात कमी झालेले आहेत राहिलं सतरा गुणुले दहा गुनुले दोन सतरा गुणुले दहा गुणुले दोन करा किती येणार आहे तीनशे चाळीस रुपये पुढचं आहे बेरीज करा तर बेरीज करण्यासाठी अगोदरला मांडून घेऊया हे तेरा यक्सचा घन वजा बारा वायचा वर्ग त्यानंतर पुढचं काय आहे हे सहा एक्सचा वर्ग वजा आठ व्हायचा वर्ग एक मिनट सहा एक्स चा घन वजा आठ वायचा वर्ग दोघांची बेरीज करायची आहे करून घ्या बेरीज आता हे वजा वजा आहे अधिकच होणार आहे आणि हे अधिक आणि अधिक अधिकच राहणार आहे बरोबर तर बारा आणि आठ वीस वाय वर्गला वाय वर्ग बारा मोठं असल्यामुळे चिन्ह कशाचं लागणार आहे बाराचं तेरा आणि सहा एकोणीस आणि हे एक्स घनला एक्स घन हे झालं आपलं उत्तर पुढचा आहे वजा बाराचा सातवा घात भागीले वजा बाराचा सातवा घात आता दोन्हीकडे काय आहे सातवा सातवा घात दिलेला आणि दोघाचा भागाकार दिलेला आहे तर दोघाचा भागाकार किती येणार आहे एक येणार आहे हे होते आपले इयत्ता आठवीची सराव चाचणी क्रमांक दोन या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे या प्रत्येक वर्गाची सेतू अभ्यासक्रमाची सराव चाचणी क्रमांक दोन पाहिली आहे